पैकी कुणीतरी एकानी यामधली एक चिठ्ठी घ्या. डॉमिनोजचा मनोरा डॉमिनोजचा मनोरा किती मस्त आहे बघा आजचा खेळ. तुम्हाला सगळ्यांना डॉमिनोजचा मनोरा तयार करायचा आहे. तिघांनाही आठ थर तुमच्या तिघांपैकी जो आधी पूर्ण करेल त्यालाच हा नववा थर अवधूत तुम्ही द्यायचा. आता बघूया या तिघांपैकी कोण सगळ्यात आधी हा मनोरा पूर्ण करतो. या खेळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आठ थर उभे राहतील एवढेच ते डॉमिनोज त्यामध्ये आहेत. त्यामुळे जर एखाद्याचा मनोरा पडला तर तेवढेच पीस तुमच्याकडे परत गोळा करायला पाहिजेत पुन्हा प्रयत्न करण्यासाठी. तुमचे आई बाबा कुठे असतात? नागपूर. नागपूर. आई कुठे असते? सीबीडी. पुणे. आई पुण्याला आहे बरोबर. तुमच्या तिघांपैकी जे कोणी आज हा खेळ पूर्ण करणार ते आईसाठी त्या पैठणीचा मान पटकावणार. तेव्हा हे आव्हान तुम्हा तिघांनाही आहे. आज या तिघांपैकी आईसाठी पैठणी घेऊन कोण घरी जाणार? एक दोन तीन सावकाश खेळा. आता थरथरायला लागतंय सगळं. पाच गौरीचे पाच थर पूर्ण झाले. गौरी सहा थर म्हणजे सहा थर पूर्ण झाले. जरा एक हाई करू नका. पैठणी गेली. गौरी सात थर पूर्ण. वा गौरी वा. आठ थर गौरीचे पूर्ण झाले. दे गौरीला. आई शाबास. आणि हा एक्का म्हणतात जो नवव्या थराला असतो तो. गौरी अभिनंदन. आता एक सांगतो याच्यात कोण जिंकलं कोण हरलं हे महत्त्वाचं नसलं. कारण ज्या वेळेला कुणी एक वर चढतो आणि दहीहंडी फोडतो त्यावेळेला सगळ्यांचं लक्ष त्या वरच्या गोविंदाकडे असतं. पण तो खालचा असतो ना तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. ज्या क्षणी तो थर कोसळतो तो बिचारा त्या गर्दीत कुठे जातो काहीच कळत नाही. नेमकं असंच काहीसं यामध्ये आहे की कोण जिंकलं हे महत्त्वाचं नाही तर आम्ही सगळे आहोत. आम्ही या भावनेतूनच कान्हाची निर्मिती झालेली आहे. तेव्हा आता आम्ही सगळे तुम्हाला विनंती करतो की आपला हा कान्हा बघायला लवकरच नजीकच्या चित्रपटगृहात जा आणि भरभरून आशीर्वाद द्या. बरं तुम्हाला सगळ्यांचं होम मिनिस्टरमध्ये मनापासून स्वागत. आणि या स्वागताबरोबरच एक छोटीशी झी मराठीकडून ही भेट होत कान्हा. असाच लावू ना. आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग. दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तू आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळ तुम्ही दोन दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात
आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.